विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द वेलकम याचं पण ॲक्ट प्ले आहे हे आपण सुरुवात करणार आहोत. यापूर्वी आपण वॉर्मिंग अप ही ॲक्टिव्हिटी पाहिलेली आहे. आज आपल्याला द वेलकम याचा सीन नंबर फर्स्ट अँड सीन नंबर सेकंड दोन सीन आहे त्याच्यामध्ये. तर आपल्याला सीन नंबर फर्स्ट पाहायचे. सीन नंबर फर्स्ट सगळ्या विद्यार्थ्यांनी काय करायचे, पुस्तक उघडायचे, पेज नंबर 63 काढायचे. पेज नंबर 63 वरचा जो सीन नंबर 1 आहे तो आपण पाहणार आहोत. पहा द वेलकम हे जे 1 ॲक्ट प्ले आहे हे आपण सुरुवात केली आहे. 1 ॲक्ट प्ले मधला सीन नंबर 1 आपल्याला पाहिजे. तर सगळ्यांनी काय करायचे, 63 पेज नंबर 63 काढायचे. पेज नंबर 63 वरचा द वेलकम हा जो 1 ॲक्ट प्ले आहे तो आपण सुरुवात करणार आहे. सीन नंबर 1 ऑफ विलेज रोड. चतुर्भुज बापू हॅज कम बॅक टू द विलेज आफ्टर पासिंग हिज एम ए एक्झामिनेशन. नाव वी स्टार्ट 1 ॲक्ट प्ले इन सीन नंबर 1 हिअर अ विलेज रोड. सी दिस इज द पिक्चर, इन दिस पिक्चर हिअर दिस इज द विलेज रोड. दॅन चतुर्भुज बापू, चतुर्भुज बापू हॅज केम बॅक टू द विलेज, केम बॅक हिज विलेज आफ्टर पासिंग हिज एम ए एक्झामिनेशन. And this is the Neel Ratan and Chaturbhuj Babu. And in this picture here is the cat, Chaturbhuj Babu, Neel Ratan. And this is the picture of the village. See here, a village road. आता तुम्ही काय करायचं आहे, वन ॲक्ट प्ले आहे. वन ॲक्ट प्ले आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस काय करायचं, आपल्यासमोर एक पिक्चर क्रिएट करायचं. सब तुम्हाला ऑलरेडी हे पिक्चर दिलेलं आहे. हे पिक्चर तुमच्या डोळ्यासमोर आणलं म्हणजे तुम्हाला हा जो 1 ॲक्ट प्ले आहे तो व्यवस्थित समजेल. तर पहा, इन दिस पिक्चर हे इज अ विलेज. चतुर्भुज बापू हॅज केम, हे या विलेजमध्ये आलेले आहेत. कम बॅक टू द विलेज आफ्टर पासिंग हिज एम ए एक्झामिनेशन्स. आणि त्यांची जी एम ए एक्झामिनेशन आहे, हा जो आपला लेसन आहे तो 60-70 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे त्यावेळेस एम ए एक्झामिनेशन पास होणं ही फार अशी दुर्मिळ अशी बाब होती. फार कमी जण अशा प्रकारचे एक्झाम पास व्हायचे. आणि हा जो चतुर्भुज बाबू आहे यांनी एम ए एक्झामिनेशन पास झाल्यानंतर ते पहिल्यांदा त्यांच्या गावामध्ये आलेले आहेत. अशा प्रकारचा हा सीन आहे. होपिंग दॅट एव्हरी वन विल मेक अ ग्रेट फ्यूज ओव्हर हिम. होपिंग दॅट अँड हू होप दॅट एव्हरी वन, एव्हरी पर्सन विल मेक अ ग्रेट फ्यूज ओव्हर हिम. आता हा जो शब्द आहे मेक अ ग्रेट फ्यूज ओव्हर हिम, तर इथं आपण पाहिलं आहे मेक अ ग्रेट फ्यूज ओव्हर हिम, त्याचा अर्थ काय होतो, घेऊ हिम अ लॉट ऑफ रिस्पेक्ट प्रेज. मीन्स हिअर चतुर्भुज बाबू ही होपिंग दॅट एव्हरी वन विल वेलकम, एव्हरी वन विल घेऊ रिस्पेक्ट टू हिम. ही परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना अशी अपेक्षा होती की आपल्याला आपल्या गावामध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला प्रत्येकजण काय करतील, आपला रिस्पेक्ट करतील, आपला आदर करतील, आपली प्रेज म्हणजे काय की आपली स्तुती करतील, आपल्यासाठी चांगले शब्द बोलतील, किंवा आपल्याला सगळ्यांना ते म्हणतील की बाबा एवढा मोठा जो एम ए डिग्री आहे ती घेऊन आलेला आहे. अशा प्रकारची जी स्तुती किंवा जो आदर आहे, जे प्रेम आहे, ते आपल्याला आपल्या गावातून मिळेल. देर इज अ प्लम अफगान कॅट विथ हिम एंटर नील. आता पहा, देर इज अ प्लम. आता इथे हे पिक्चर पाहिलेलं आहे. प्लम म्हणजे काय की अफगान फॅट. आता प्लमचा अर्थ काय होतो पहा, प्लम म्हणजे काय फॅट, की जी अफगान खूपही छान अशा प्रकारची ही फॅट आहे. आणि ही दिसायला खूप छान असते, ही फॅट जी आहे ती दिसायला खूप छान असते. तर देर इज अ प्लम अफगान कॅट फिट. आणि त्यांच्यासमोर चतुर्भुज बापू बरोबर ही एक काय होती, कॅट होती, अफगान कॅट होती, जी खूप सुंदर होती आणि गुबगुबीत होती. एंड नील, आता कुणाची एंट्री झालेली आहे, इथं नील रतनची एंट्री झालेली आहे. आणि हा जो आपला पण ॲक्ट प्ले आहे तो इथं सुरू झालेला आहे. तर पहा, पहिल्यांदा नील रतन काय म्हणतो, नील रतन हॅलो देअर चतुर बाबू वेन यू अराईव. नील रतन हॅलो, नील रतन अँड हिअर चतुर्भुज बाबू दे टॉक विथ इच ऑफ, हे दोघंही एकमेकांना बोलत आहेत. तर पहिल्यांदा नील रतन त्याला काय म्हणतो, हॅलो. आपण एकमेकांना ज्यावेळेस म्हणतो ज्यावेळेस आपण काय म्हणतो एकमेकांना, हॅलो हाय अशा प्रकारचा आपण सुरुवात करतो. चतुर बाबू वेर यू, वेअर सॉरी वेन डीड यू अराईव, काय प्रश्न विचारलेला आहे, वेन डीड यू अराईव,
तुम्ही केव्हा आला. आता इथं काय दिलेलं आहे पहा, जे काही आहे ते अरेंज 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 अर्थ काय होतो, रीच अ प्लेस म्हणजे तुम्ही केव्हा आला. आत्ताच जस्ट कम त्याला आपण काय म्हणतो, अरेंज म्हणजे तुम्ही केव्हा आला, रीच अ प्लेस म्हणजे तुम्ही इथं केव्हा पोहोचला. अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आता हा जो आपला वेलकम आहे, हा जो वन ऍक्ट प्ले आहे तो आपण सुरुवात झालेली आहे इथं द वेलकम युनिट 3 मधला जो हा वेलकम हा आपला जो वन ऍक्ट प्ले आहे. तर त्याच्यामध्ये वेलकम वेलकमचा अर्थ म्हणजे काय, त्याचा अर्थच असा होतो की स्वागत करतो आपण. वेलकम कधी म्हणतो, स्वागताचं गीत वगैरे. तर इथं वेलकम द वेलकमचा अर्थ काय होतो, ग्रीटिंग समवन स्वागतार्थ असा त्याचा अर्थ होतो. वेलकम म्हणजे काय, ग्रीटिंग समवन म्हणजे एखाद्याला आपण आनंदाने भेटतो, स्वागत करतो असा त्याचा अर्थ होतो. तर पहा नंतर चतुर्भुज सेड डायरेक्टली आफ्टर द यमेन एक्झामिनेशन हेअर ओव्हर आय डॅश, म्हणजेच इथं चतुर्भुज बाबू बोलत असताना त्याचा जो वाक्य आहे ते पूर्ण झालेलं आहे. ते डॅश म्हणजे ते वाक्य काय झालेलं आहे, मध्येच त्यांना म्हणजे ते वाक्य स्टॉप केल्यानंतर लगेच पुढं दिलं तर बाबू काय म्हणले ते नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण आपल्याला हे समजून घ्यायचं आधी. चतुर्भुज सेड दॅट डायरेक्टली, इथं डायरेक्टली जर काय असं पहा, डायरेक्टली म्हणजे स्टेट, स्टेट म्हणजे काय असतं किंवा थेट असा यांचा अर्थ होतो. तर डायरेक्टली म्हणजे स्टेट आफ्टर एम ए एक्झामिनेशन हेअर ओव्हर, म्हणजे माझ्या ज्या एम ए एक्झामिनेशन एम एच्या जी परीक्षा आहे ती पूर्ण झाल्यानंतर मी सरळ कुठं आलेलं आहे, इथं झालेलं आहे. आणि पुढं ते काय बोलणार, आय डॅश केलेलं आहे, म्हणजेच इथं त्यांचं वाक्य काय झालेलं आहे, स्टॉप केलेलं आहे. आणि त्याच वेळेस ते वाक्य स्टॉप झाल्यानंतर इथं पहा नीलरत्न काय म्हणतो, या यू हॅव गॉट अ फाईन कॅट देअर, या यू हॅव गॉट अ फाईन कॅट देअर. म्हणजे इथं यम एक्झामिनेशनबद्दल कोण बोलतो आहे, मी एक्झाम वगैरे पास झालो, माझी परीक्षा संपलेली आहे असं चतुर्भुज बापू सांगतो. पण इथं नीलरत्न तो ज्या गोष्टी सांगतो त्याच्यामध्ये इंटरेस्ट न घेता तो कशामध्ये इंटरेस्ट घेतो, एम एक्झाम म्हणजे त्या एम एच्या परीक्षेत तो जे काही बोलतो त्याच्यात इंटरेस्ट न घेता तो कशामध्ये इंटरेस्ट घेतो आहे, हा नीलरत्न फॅट तो कशाविषयी क्वेश्चन विचारतो आहे, तर त्या मांजरीविषयी प्रश्न विचारतो आहे. तर या यू शॉ गॉट अ फाईन कॅट देअर, म्हणजे तुला तिथे छान प्रकारची अशा प्रकारची ही चांगली कॅट मिळालेली आहे असं तो म्हणतो आहे. चतुर्भुज सेड धिस इयर द एक्झाम्स वेअर व्हेरी, धिस इयर द एक्झाम्स वेअर व्हेरी, इथं धिस सेंटेन्स इज नॉट कम्प्लीट हिअर, हे वाक्य कोण पूर्ण केलेलं आहे पूर्ण डॅश दाखवलं. धिस इयर म्हणजे या वर्षी द एक्झाम्स वेअर व्हेरी, म्हणजे ह्या ज्या परीक्षा होत्या त्या कशा होत्या तो काही सांगत होतो. धिस इयर द एक्झामिनेशन्स वेअर व्हेरी असं लगेच सांगायचं होतं की ह्या वेळेस त्या परीक्षा ज्या आहेत ते काहीतरी सांगत असतानाच पुन्हा इथं हे जे सेंटेन्स आहे ते कट झालेलं आहे, त्याच्यामध्ये इथं डॅश केलेलं आहे. पहा नीलरत्न काय म्हणतो आहे, ते वाक्य पूर्ण होण्याच्या अगोदरच तो त्याचं वाक्य बोलतो आहे. नीलरत्न म्हणजे त्याचं ते पूर्ण वाक्य ऐकून न घेता तो त्याचं वाक्य बोलतो आहे. नीलरत्न सेड टेल मी वेअर डीड यू फाईंड दॅट कॅट, टेल मी मला सांग, वेअर डीड यू फाईंड दॅट कॅट, हे जे कॅट आहे हे तुला कुठं सापडलं, वेअर डीड यू फाईंड दॅट कॅट. अगेन द नीलरत्न ही टेक इंटरेस्ट इन दॅट कॅट, अजून हा जो आहे तो कोणत्या ह्याच्यामध्ये म्हणजे इंटरेस्ट घेतो आहे, तर त्या कॅटमध्ये की तुला ही जी कॅट आहे ती कुठं सापडलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा चतुर्भुज वॉट इट सापडलं, पण याच्या जे कॅटविषयी प्रश्न आहे त्याच्यामध्ये कुणाला इंटरेस्ट नाही आहे इथं चतुर्भुज, तो म्हणतो वॉट इट शॉर्टमध्ये आन्सर दिलेलं आहे. द सब्जेक्ट्स आय वुड ऑफर अगेन ही गो टू वर्ड्स एम ए एक्झामिनेशन, अगेन ही वॉन्ट टू टेल अबाउट द एम ए एक्झाम. अजून तो काय करतो की कशाविषयी नेतो आहे त्याच्या सब्जेक्ट विषयाकडे नेतो. द सब्जेक्ट्स आय वुड ऑफर म्हणजे तो त्याच्या स्वतःविषयी सांगतो इथं की जे काही विषय आहेत आय वुड ऑफर मी कोणते सब्जेक्ट सांगितले होते असं त्याच्याविषयी तो सांगत आहे, परीक्षेविषयी विषयाविषयी. पुन्हा नंतर हे डॅ काय झालेलं आहे हे वाक्य अजून तिथं आपण पाहतो की इथं जे आहे ते अजून इथं डॅश केलं, म्हणजे हे जे वाक्य आहे ते वाक्य कम्प्लीट झालेलं नाही, इथं अर्धवटच आहे डॅश. नीलरत्न सेड दॅट हाऊ मच डीड यू पे फॉर इट, ही आस्क द क्वेश्चन दॅट हाऊ मच डीड यू पे फॉर इट, म्हणजे त्या मांजरीविषयीच तो प्रश्न विचारतो आहे अजून की या मांजरीला तू किती पैसे पे केलेत, किती पैसे दिलेत, अशा प्रकारचा प्रश्न नीलरत्न विचारतो. नंतर चतुर्भुज घेऊ द ॲन्सर दॅट आय डोंट रिमेंबर, तो असं म्हणतो की आय डोंट रिमेंबर मला काही आठवत नाही आहे. नीलरत्न बाबू हॅज एनी बडी पास्ड एनी एक्झामिनेशन इन अवर विलेज,
नंतर अजून तो एम एक्झामिनेशन बद्दल बोलला म्हणजे त्याला सांगायचं त्याच्या परीक्षेविषयी, तर तो काय म्हणतोय की हॅज एनीबडी म्हणजे कुणी पासड एनी एक्झाम्स, अशा प्रकारची एक्झाम कुणीही आपल्या गावामध्ये पास झालेला आहे का, अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. हॅज एनीबडी पासड एनी एक्झाम्स इन आवर विलेज, अशा प्रकारची एक्झाम आपल्या खेडेगावामध्ये कुणी पास झालेला आहे का असा प्रश्न विचारलेला आहे. नील रतन सेड दॅट ओ लॉट्स ऑफ दॅम, तो काय म्हणतो ओ बरेच जण, बट यू वॉन्ट सी अ कॅट लाईक दॅट इन दीज पार्ट्स, पण अशा प्रकारची जी कॅट आहे मी यापूर्वी पाहिलेली नाही, अशा प्रकारचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. बट यू वॉन्ट सी अ कॅट लाईक दॅट इन दीज पार्ट्स, पण अशा प्रकारची कॅट मी पाहिलेली नाही असं त्याला म्हणायचं. म्हणजे अशा प्रकारचे एम एक्झाम पास झालेले किंवा परीक्षा पास झालेले भरपूर आहेत, पण अशा प्रकारची अजून हा जो नीलरत्न आहे हा कशात इंटरेस्ट घेतो आहे, तो त्या कॅटमध्ये इंटरेस्ट घेतो आहे. चतुर्भुज से टू हिमसेल्फ, आता त्याला एक सांगायचं आहे हा दुसऱ्या याच्यामध्ये इंटरेस्ट घेतो आहे, त्याच्यामुळं काय झालेलं आहे ते टू हिमसेल्फ तो स्वतःशीच. कन्फाउंड हिम हा जो डिफिकल्ट वर्ड आहे कन्फाउंड हिम, तर त्याचा जो अर्थ आहे तो पहा. कन्फाउंड हिम म्हणजे काय, वर्ड्स यूज टू शो अँगर, हा जो वर्ड्स आहे वर्ड्स कन्फाउंड हिमचा अर्थ असा होतो की वर्ड्स यूज टू शो अँगर, म्हणजे त्याची जी काही राग आहे तो स्वतःशीच बोलतोय, म्हणता म्हणता त्याला खूप राग आलेला आहे. ही कॅन नॉट टॉक अबाउट एनिथिंग, असं तो म्हणतल्या म्हणा म्हणतोय की हा जो आहे तो ही कॅन नॉट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट, म्हणजे तो मी जो सांगतो एम एक्झामिनेशनबद्दल तो त्याच्याबद्दल काहीही इंटरेस्ट घेऊन बोलत नाही. हा कशाविषयी मला इंटरेस्ट घेतोय, कशाविषयी मला प्रश्न विचारतोय, तर कॅटविषयी प्रश्न विचारतोय. इट डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास्ड माय एम ए, इट डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास्ड माय एम ए, आणि आत्ता मी माझी जी एम एची परीक्षा दिलेली आहे त्याच्यामध्ये ह्याला कसल्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही. हे पाहू कुणाला राग आलेला आहे इथं, चतुर्भुज त्याला खूप राग आलेला आहे, आणि तो स्वतःशीच म्हणतोय की मी जे सांगतोय त्याच्यामध्ये ह्याला इंटरेस्ट नाही आहे. ह्याला कशामध्ये इंटरेस्ट आहे, हा याला फक्त टॉकविषयी कॅटविषयी बोलण्यामध्ये काय आहे इंटरेस्ट आहे. हा डेली कशाविषयी बोलतोय आपल्याला, कॅटविषयी बोलतोय, आणि आपण कशाविषयी सांगतोय एम ए एक्झामबद्दल सांगतोय, म्हणजे हा एक सांगतोय आणि हे दुसऱ्याच्यात इंटरेस्ट घेतो त्याच्यामुळं त्याला खूप राग आलेला आहे चतुर्भुज. अशा प्रकारचा हा जो पेज नंबर 63 आपण काही प्रश्न पाहिलेले प्रश्न पाहिजेत आपल्याला, काही जे डिफिकल्ट वर्ड आहेत ते आपल्याला इथे पण दिलेले आहेत, आपल्या पुस्तकामध्ये पण कोणते दिलेले आहेत खाली जर तुम्ही पाहिलं असेल तर पहा इथं काही दिलेले आहेत तुम्हाला डिफिकल्ट वर्ड. मेक अ ग्रेट ग्रेट फ्यूज ओवर हिम म्हणजे ह्याचं पण दिलेलं आहे तुम्हाला. गिव्ह हिम अ लॉट ऑफ रिस्पेक्ट प्रेज आणि अटेन्शन. त्याच्यानंतर पुढचा जो शब्द आहे तो काय आहे, प्लम. प्लम म्हणजे काय, फॅट. फॅट म्हणजे लठ्ठ. आणि वरचा जो हा शब्द आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की मेक अ ग्रेट फ्यूज ओवर हिम म्हणजे त्याला खूप अशा प्रकारचा आदर मिळावा किंवा स्तुती मिळावी किंवा त्याकडे कोणतरी लक्ष द्यावं असं वाटतं देणे असा अर्थ होतो. त्याच्यानंतर कन्फाउंड हिम ह्याचा अर्थ काय होतो, वर्ड्स यूज टू शो अँगर, हा जो वर्ड्स आहे तो आपली जी राग आहे तो व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. यानंतर इथं काही प्रश्न दिले आहेत बघा, लिसन अँड अँसर हा जो आहे तो आपण पाहणार आहोत. तर इथं आपला सीन नंबर 1 जो पेज नंबर 63 आहे ते आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खाली दिलेला आहे एंटर द जमीनदार. आता कोणाची एंट्री झालेली आहे, तर जमीनदारची एंट्री झालेली आहे. तर आपण पाहूया पहा काय पाहिजे आपल्याला पहिल्यांदा, की हा जो लिसन अँड अँसर हा जो प्रश्न आहे प्रश्न आणि उत्तर दोन्ही पाहिजे आपल्याला. पहिला प्रश्न आहे वेअर डज धीस सीन टेक प्लेस, हा जो प्रश्न आहे काय आहे आपला, वेअर डज धीस सीन टेक प्लेस म्हणजे हा जो सीन आहे तो कुठं घडलेला आहे असा प्रकारचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर जे आहे ते काय आहे इथं, इन अ विलेज म्हणजे खेडेगावामध्ये हा जो सीन आहे पिक्चर आहे ते घडलेला आहे, किंवा हा जो सीन आहे तो कुठं आहे तर विलेजमध्ये आहे खेडेगावामध्ये. दुसरा प्रश्न असा विचारला आहे वॉट एक्झामिनेशन हॅज चतुर्भुज पास, म्हणजे चतुर्भुज बाबू यांनी कोणते एक्झामिनेशन काय झालेले आहे ते पास झालेले आहे. तर याचं उत्तर जे आहे ते काय आहे, एम ए एक्झामिनेशन. कोणती परीक्षा पास झालेले आहे ते एम एची परीक्षा पास झालेले आहे. त्यानंतर एम ए म्हणजे अर्थ काय होतो पहा, मास्टर ऑफ आर्ट असा याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे वॉट डज चतुर्भुज हॅव विथ हिम,
म्हणजे चतुर्भुज बरोबर काय आहे, तर याचे जे उत्तर आहे चतुर्भुज बरोबर काय आहे हे आपण आपल्या आता या सीन मध्ये पाहिले आहे. चतुर्भुज बरोबर कोण आहे? अ कॅट. ह्याचे जे आन्सर आहे ते काय आहे? अ कॅट. अशा प्रकारचे या पेज नंबर 63 वरचे जे डिफिकल्ट वर्ड आहेत आणि त्याच्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते आपण आता सोडवलेले आहेत. तर तुम्ही पण काय करायचं विद्यार्थ्यांनी की वर्गपाठाच्या वहीमध्ये द वेलकम टाकायचे, त्याच्यानंतर त्याच्यावर आधारित हे जे काही आपण डिफिकल्ट वर्ड आहेत आणि हे जे काही लिसन आणि ॲन्सर हे तिन्ही प्रश्न आणि उत्तर आणि हे डिफिकल्ट वर्ड हे सगळं लिहून काढायचं आहे. यानंतर आपण पुढच्या पिरियडला जे आहेत ते पेज नंबर 64 पाहणार आहोत. पुढचा भाग याच्यानंतरच्या पिरियडला आपण पाहणार आहोत.